सहा महिन्यामध्ये जय श्रीराम म्हणणारे कष्टकरी जय भीम म्हणणारे कष्टकरी जय मल्हार भारत माता की जय म्हणणारे कष्टकरी यांनी संविधानाच्या जोरावर सगळ्यात अगोदर आत्मविश्वास कमावलाय गमावला नाही आणि त्यामुळं भारतीय लोकशाहीमध्ये हिंदुस्थानियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाने जे प्रभू रामचंद्रांच्या रामराज्यापासून सुरू होतंय तर संविधान हक्कांपर्यंत घेऊन जात त्या हक्कांमध्ये जे आहे निवडणुका लढण्यासाठी आणि मतदान एक व्यक्ती एक मत अधिकार ह्या कष्टकऱ्यांना निर्विवाद दिलेला आहे त्यामुळं कष्टकरी ठरवतील आत्तापर्यंत पुढारी ठरवायचे आणि बाजार बुणग्यांना उभं केलं जायचं आता कष्टकरी स्वतःची माणसं स्वतः ठरवतील ते बुजगावणे नसतील ते महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्यांना म्हणजे एस टी महामंडळातील कष्टकऱ्यांना चौदा टक्के व्याज शोषण आणि वेस्ट बेंगॉल आणि इतर राज्यांना मात्र त्यापेक्षा कमी सात आठ टक्क्यानं व्याज ह्या शोषणाच्या विरुद्ध कष्टकरी उभं राहू शकतंय उमेदवार देऊ शकतंय आणि कष्टकरी स्वतः पॅनाल उभं करून दारू मटण पैसा विना निवडून येऊ शकता ही ताकद आहे ता या कष्टकऱ्यांमध्ये आता पायाखालची वाळू घसरायला लागेल आणि ज्यानी ज्यांनी भ्रष्टाचार केला त्या बँकांमध्ये ज्यांनी ज्यांनी अमाप मालमत्ता मिळवल्या नोकऱ्या काहीच नाहीत पण मालमत्ता मात्र हिरव्यागार त्या सगळ्यांना जेलमध्ये सुद्धा ईडीच्या दाखल करणं जुन्या गोष्टी काढणं असेल आणि या सगळ्यामध्ये तुमच्यावरच एक आरोप असा झाला की कष्टकऱ्यांना तुम्ही फसवलं पण तुम्ही म्हणताय की ज्यांनी आतापर्यंत कष्टकऱ्यांना फसवलं त्यांना या सगळ्यांना काढणार आणि याच्यात सगळी थेट लढत जी आहे ते अर्थातच राष्ट्रवादीकडे आता ही सध्या आहे आणि त्यांच्याशी थेट लढत असणार आहे कसे असेल पुढची संधी उत्तर तुमच्याकडे राज्यातून या पुष्पमाला येत राज्यातून हा आदरती आदरातीत चपला पडत नाहीये हे हे आहे विजय हे आहे विश्वास हे आहे भारताच संविधान आणि हे आहे कष्टकऱ्यांची निर्विवाद शक्ती ही शक्ती आता कोणी विकत घेऊ शकत नाही लुटून नेऊ शकत नाही आणि आतापर्यंत ज्या अपप्रवृत्त गोष्टी होत्या त्या अपप्रवृत्त गोष्टी जेलमध्ये टाकून मला किंवा आम्हाला त्रास देऊन हिंदुस्थानी कष्टकरी ज्यांच्या डोक्यात भारताचं संविधान आहे त्यांना तुम्ही नामोहरम करू शकत नाहीत हेच तुम्ही सरकार शिकलं पाहिजे शिकलं पाहिजे शिकलं पाहिजे नव्वद हजार कर्मचारी आहेत आत्तापर्यंत एस टी बँकेचा संपूर्ण इतिहास जर पाहिला तर जवळपास स्थापन झाल्यापासून अनेक वर्ष ती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे आणि आता तुम्ही म्हणता की थेट राष्ट्रवादीला कुठेतरी चॅलेंज म्हणजेच पुन्हा एकदा शरद पवार यांना चॅलेंज अडचणी वाढू शकतात ही देखील परत परत कायद्याची यंत्र फिरू शकतात परत हे होऊ शकतं याला कसं बघताय अहो मला एक सांगा आम्ही कष्टकरी आहोत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी यांना चॅलेंज कशासाठी देऊ ते वयोवृद्ध आहेत त्यांना आम्ही चॅलेंज का देऊ आम्ही चॅलेंज देणार नाहीत बिकॉज या यंग हिंदुस्तान और यंग हिंदुस्तान जे आहे या देशाच्या हितासाठी मला असं म्हणायचंय एका कष्टकऱ्याचं हित एका कष्टकऱ्याचं स्वावलंबन एका कष्टकऱ्याच्या कुटुंबाची प्रगती म्हणजेच या देशाची प्रगती मानणाऱ्यापैकी आहोत त्यामुळे ब्याण्णव हजार कष्टकऱ्यांच्या हिताची प्रगती आम्ही बाजार भुंग्यांसारखं किंवा शेतामध्ये बुजगावणे जसे उभे करतात एखाद्या बुजगावण्या आणि पोठावर मोजण्या इतक्यांच्या प्रगती आणि हितासाठीची याच्या पुढची लढाई नाहीये याच्या पुढची लढाई प्रत्येक कष्टकऱ्याच्या कुटुंबाची प्रगती आणि सहकाराच्या माध्यमातून प्रगती संविधानाच्या माध्यमातून प्रगती ह्यासाठीची आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या सोबतची ते आमच्या सोबत कधीच प्र म्हणजे स्पर्धा करू शकत नाही त्याचं कारण ये आहे यंग हिंदुस्तानी यंग हिंदुस्तानी यंग हिंदुस्तानी